मुकाबला सुरू होतोय पहा। वाडागावचे माजी सरपंच सन्माननीय सुरेश भाऊ माळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवनिर्वाचित सदस्य वसंतराव भोगटे आपलं स्वागत। पहिला चेंडू फलंदाज बाद होतोय पहा, पहिल्या चेंडूवरती फलंदाज शून्यावरती बाद। गुरुदत्त फाइटर्स धानोरे विरुद्ध डिग्रजवाड़ी फाइटर्स डिग्रजवाड़ी। गणोबा डेरी से चेयरमैन नवनाथाच्या गव्हाणे यांचे आगमन होते, त्याचप्रमाणे प्रवीण आबा गव्हाणे, नितिन बापू गव्हाणे, सुनील जी हरगुडे मान्यवर मंडळापासून स्वागत असेल। पहा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय। प्रशांत गव्हाणे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलंही मंडळापासून स्वागत असेल। तर पहा शेवटचा सामना गुरुदत्त फाइटर्स धानोरे विरुद्ध डिग्रजवाड़ी फाइटर्स डिग्रजवाड़ी अशा दोन संघांमध्ये गुरुदत्त फाइटर्स संघाचे संघमालक भगवान देवदरे आणि विशाल देवदरे, चेयरमन गुरुदत्त डेरी धानोरे यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय। तर एका बाजूला डिग्रजवाड़ी फाइटर्स राहुल दादा गव्हाणे उद्योजक डिग्रजवाड़ी, पहलवान दत्ताबा गव्हाणे माजी उपसरपंच डिग्रजवाड़ी आणि विकास काका गव्हाणे उद्योजक डिग्रजवाड़ी यांच्या मालकीचा असलेला डिग्रजवाड़ी फाइटर्स डिग्रजवाड़ी इलेवन। आणि या संघामध्ये आपण त्यांचे प्लेइंग इलेवन ची लिस्ट बघणार आहोत। मी मागाशी उल्लेख केला होता डिग्रजवाड़ी संघामध्ये पहा दिनेश गव्हाणे, किरण गव्हाणे, विकास गव्हाणे, विशाल गव्हाणे, अभिजित गव्हाणे, सोना गव्हाणे, भरत गव्हाणे, गणेश गव्हाणे, बंटी शेळगे, समीर गव्हाणे, विजय पाबळे, विजय पाबळे आयडॉल प्लेयर, तुषार शेख आणि अतुल गव्हाणे। तुषार शेळके अशा प्रकारे आपण पाहतोय डिग्रजवाड़ी फाइटर्स हा संघ। गव्हाणे मॅक्सिमम आपण पाहतोय, जास्तीत जास्त गव्हाणे बंधू या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि संघमालक देखील राहुलदादा गव्हाणे, दत्ताबा गव्हाणे आणि विकास काका गव्हाणे, गव्हाणे गँग म्हटलं तर हरकत नाही अशा प्रकारचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल। आणि ज्या ट्रॉफीज आपल्याला ज्यांनी दिल्यात 1 ते 3 क्रमांकासाठी ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे उद्योजक, यावेळेस हा चेंडू पहा। काल मला बसले बसल्या दिनेशनं सांगितलं की आमच्या घरातीलच 10-15 माणसं सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आमच्या वाडीतील जवळपास 50% लोक प्रेक्षक म्हणून असतील, परंतु आमच्या घरातीलच बरीचशी मंडळी आहेत या ठिकाणी। म्हणजे खरं तर या खेळाच्या माध्यमातून म्हणजे नातं, खरं तर क्रिकेटशी तुमचं नातं असं असतं पहा की ज्या नात्यांमुळं घरातील नाती देखील समृद्ध होत असतात। त्या दिनेशनं मला सांगितलं की विकास काका आमचे चुलते आहेत, अशा प्रकारे जे काही नातेवाईक मंडळी सगळी आपण पाहतो। यावेळेस पहा मोठा फटका खेळला गेलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल, षटकार। आणि स्पर्धेचे आयोजक देखील पहलवान बल्लराप गव्हाणे। अशा प्रकारे आपण पाहतोय की ज्यावेळेस तुमच्या घरातील मंडळी एकत्र येतात आणि एखाद्या कार्यक्रमाची बोट बांधतात, मग तो कोणता असू द्या, तुमच्या घरातून जर तुम्हाला सपोर्ट असेल, पाठिंबा असेल, जीवनामध्ये यशस्वी होत असताना तुमच्या पाठीशी नक्कीच तुमच्या घरातल्या लोकांचा जर हात असेल ना, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता, तुमचं जीवन समृद्ध होतं। कारण तुम्ही अनुभव घ्या, जर गोष्टी करत असताना जर घरातल्या लोकांची साथ नसेल तर बऱ्याचशा अडचणी येतात, विशेष करून आपले आईवडील असतील आणि ज्यांचं लग्न झालं असेल त्यांची पत्नी असेल, त्यांची जर साथ नसेल ना तर बऱ्याचशा गोष्टी बिघडतात। परंतु आपण पाहिलं होतं की आईवडिलांच्या शुभहस्ती स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं हा सपोर्ट जो आहे, हा जो पाठिंबा आहे, हे जे पाठबळ आहे, ही जी कौतुकाची आणि आशीर्वादाची थाप आहे, ही घरच्यांची जर असेल ना तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तुम्ही मात्र नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे। पहा पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय, धावपालिकेवरती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गुरुदत्त फाइटर्स धानोरे संघाने धावपालिकेवरती बनवल्यात।
ज्या वेळेस हा चेंडू पहा, मला वाटतं विकास गव्हाणे तिथं क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान मिडऑफमध्ये चेंडू अडवला गेलाय, दरम्यान एक सिंगल मिळेल, धावपळक पुढे जाईल. पहा, 9 धावा. अशा प्रकारे आपण पाहत असतो. खऱ्या अर्थानं या ज्या गोष्टींचा उल्लेख मी केला, कोणताही खेळाडू असू द्या, कोणत्याही खेळाचा असू द्या, तुमच्या कोणताही खेळ, कुस्ती घ्या, क्रिकेट घ्या, हॉलीबॉल घ्या, फुटबॉल घ्या, कोणताही घ्या, तुम्हाला घरातून जर सपोर्ट असेल ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या नक्कीच यशापर्यंत जाऊन पोहोचू शकता. आपण पाहतो अनेक लहान लहान मुलं, मी पुण्यामध्ये काल परवा बघितलं, अगदी 8-9 वर्षाची मुलं, 10 वर्षाची मुलं, त्यांच्या पाठीवरती ती बॅग त्यांना इतकं ओझं होतं, झेपतही नाही, तर देखील ते किट घेऊन खेळायला जातात, पा प्रॅक्टिस करायला, लेदर क्रिकेट. म्हणजे हे जे बाळकडू आहे ना, हे घरातून मिळालं तर पहा नक्कीच तुम्ही त्या खेळामध्ये समृद्ध होत चालता. अशा प्रकारे आपण पाहतो की उल्लेख मी केला खऱ्या अर्थानं गव्हाणे बंधूंचा, या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांच्या एका विचारानं खरं तर ही स्पर्धा पार पडत असते. आप्पा खरं तर आपण पाहिलं की एक आप्पा फक्त नेतृत्व करतात त्यामध्ये आणि बाकीचे नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. फुल टॉस चेंडू होता, गॅपमध्ये खेळलाय आणि पहा क्षेत्ररक्षक चेंडू लाडू शकत नाही, सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. या गाण्यावरती गोट्या अंपायरला नसताना दीपक पिळगावकर सरांना आवडेल. धावपळकावरती तब्बल 14 धावा बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ पुन्हा एकदा बिघिट केलाय डावखोऱ्याचा फलंदाज अभिषेक चौधरीनं, सीमारेषेबाहेर षटकार. धावपलिकावरती तब्बल 20 धावा नोंदवल्या गेल्यात दांडोरे संघाच्या. पा अभिषेक चौधरी स्ट्राईक हिंडला. यावेळेस पुन्हा एकदा लेकनीज बार फिल्डर नीचे, विजय पाबळे आयडॉल प्लेअर. अभिषेक बाद होऊन परतलाय पहा, दुसरा फलंदाज बाद होतोय 20 धावांवरती धांडोरे संघाचा. नवीन फलंदाज जाईल पहा, सौरभ माफ करा ओमकार देवदरे फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंच म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतोय डोलारे सर आणि उपाध्ये सर आता मैदानामध्ये आहेत ते उपाध्ये सर. यावेळेस पहा रॉंग सिलेक्शन, क्षेत्ररक्षक खाली फलंदाज बाद. डीजे किरण एनटी यावेळेस पहा सलगचे 2 फलंदाज गुरुदत्त फायटर धांडोरे संघाच्या पॅव्हलियनमध्ये. खरं तर ऑन दी अगदी आपण पाहतोय आउटसाईड एज घेऊन चेंडू पहा सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या क्षेत्रकाच्या आतमध्ये गेलाय आणि त्याला 1 इंच देखील हलण्यासाठी तिथं नक्कीच आपण पाहतो की गरज पडली नाही आणि एक सोपा झेल देऊन फलंदाज बाद झालाय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावपालिकेवरती गुरुदत्त फायटर्स संघाच्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. विकास गव्हाणे गोलंदाजी मार्कवरती असेल. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये विजय डफळ फलंदाजी करण्यासाठी मैदानात असेल पहा. गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय की उपाध्य सर आणि डोलारे सर आपल्या स्पर्धेमध्ये काम पाहत होते. आज आपण पाहतोय दीपक पिळगावकर सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि सतत हसतमुख असलेला चेहरा म्हणून दीपक पिळगावकर यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. कारण प्रत्येक गोष्टीला हसून दाद देणं
ही त्यांचे खऱ्या अर्थाने एक खासियत आहे आणि खऱ्या अर्थाने हेच जीवन आहे. जीवनामध्ये तुम्ही सकारात्मक आणि सतत हसरा चेहरा ठेवला पाहिजे, कारण तुमच्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे जरी किती मोठं दुःख असलं तर ते तुम्ही जगाला दाखवतं कामाड आहे. आणि तुमच्या नक्कीच हसऱ्या चेहऱ्यामधून समोरच्याला ऊर्जा येते, कारण दीपक पिळगावकर सर जर हसले तर ऊर्जा आम्हाला मिळते. त्यामुळं तुम्ही हसत राहा आणि आनंदी राहा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पहा, दिशा केली सुरेख फटका, सरळ लॉंग लेग सिमारेचेच्या बाहेर, चार धावा. चौकाराने धावपलक पुढे जाईल पहा, तब्बल 24 धावा गुरुदत्त स्पोर्ट्स दाढोरे संघाच्या धावपलकावरती आहेत. आणि आपण पाहतो की लाईव्ह स्पर्धा होते, अनेक मंडळी स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. काल देखील संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं होतं की बरेच जणांचे फोन आपल्याला आले की आम्ही देखील सामन्याचा आनंद घेतो, या संघाला आमच्या शुभेच्छा आहेत, त्या संघाला शुभेच्छा आहेत. अशा प्रकारे अनेक मंडळी लाईव्ह देखील स्पर्धेचा आनंद घेतात. आणि लाईव्ह करण्याचं कारण खरं तर आपण पाहतो की टेनिस क्रिकेट देखील इतका प्रचंड आता ग्लॅमर झाला आहे पहा. अलीकडच्या काळामध्ये थोडंसं आता आपण बरेचसे काही परवानगी असतील किंवा अडचणी असतील त्याच्यामुळं आपण थोडंसं चिअलगर्स मला वाटतं त्या देखील आपण आपणच्या स्पर्धेला पाहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये, पहिल्या पर्वामध्ये काही दुसऱ्या पर्वामध्ये, परंतु अलीकडच्या काळात थोडंसं आपण त्याला फाटा दिला आहे. कारण एक प्रोफेशनल क्रिकेट खरं तर या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आपण त्या गोष्टी कुठेतरी पाठीमागे ठेवल्या आणि पुन्हा एकदा वेगळं नाविन्य खरं तर स्पर्धेमध्ये सातत्यानं टुर्नामेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. चौकाच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय की लाईव्ह होते आणि चांगले त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळतोय. लाईव्ह देखील लोक पाहण्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहेत. आपण पाहतोय गेले 2 दिवसापासून संदीप सिनलकर आणि त्या ठिकाणी पहा, यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय, पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. थँक्यू डीजे. एखाद्या सायंटिस्ट जसं कसा शोध लावतो बघा एखाद्या गोष्टीचा वैज्ञानिक, तसं हे डीजेवाले कसे शोध लावतात हाच मला फार मोठा प्रश्न पडलाय. की कुठून कुठं कसं काय जोडतात हे त्यांचं एक वेगळंच डोकं असतं पा. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असणार आहे. यावेळेस ओंकार देवधरने खेळलेला हा चेंडू आपण पाहतोय, 32 धावा धावपालिकेवरती असणार आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक ओंकार देवधरे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सलगचे 2 षटकार ओंकारच्या बॅटमधून निघालेला आपण पाहतोय. धावपलक पुढे जाईल पा, 38 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये महेश पाचुंदकर आणि राहुल दुबाळ बाद झाल्याच्या नंतर एका बाजूनं सतीश गावडेनं वैभव सेलकरनं आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रकारे पहा, 3 खेळाडू जरी बाद झाले असले तरी देखील यावेळेस ओंकार देवधरे आणि इथे पहा झेल टिपला गेलाय, ओंकारचा खेळ संपतोय. थँक्यू डीजे. ओंकार बाद होतोय बा, 2 षटकार खेळला, त्यानंतर फुलटॉस चेंडू होता, पुणेपूर बॅटवरती तर टॅप करू शकत नाही आणि इष्टरक्षकांच्या पाठीमागे आपण पाहिलं इष्टरक्षकानं शॉर्ट फाईनमध्ये कोणती चूक केली नाही. दरम्यान 4th फलंदाज बाद होतोय बा. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला, धावपलकावरती 4 फलंदाज बाद आणि 38 धावा. नवीन फलंदाज जाईल पा, आयडॉल प्लेअर निलेश सातव मैदानाच्या आतमध्ये. संदीप सिनलकर त्या ठिकाणी मला वाटतं गॅलरी नंबर 2 मध्ये पॅव्हिलियन 2 मध्ये बसलेले आहेत. त्यांचा सेटअप तिथे असेल, लाईव्ह ते करतायत. आणि मी सकाळी उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्षभर थोडेसे ते काही फ्रस्ट्रेट होते, परंतु अलीकडे 2 महिन्यामध्ये पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला एक चांगला हसू दिसतंय. कारण आता मे महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या हातामध्ये बेडे पडणार आहेत रोहन. मे महिन्यामध्ये संदीप सिनलकरांच्या हातात आणि पायात बेडे पडतील आणि मग मात्र ते आता आपल्याला
कोणत्या स्पर्धेमध्ये दिसतील हे आपण सांगू शकत नाही, परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो पा, एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस खेळाडू जात असताना संरक्षण खरं तर आपण पाहत असतो अशा अनेक घटना की सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेट चला सामना सुरू करून घ्यायचा आहे, डिंगरजबाडी संघाच्या खेळाडू विनंती असेल पहा सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे पहा. आपण अनेक घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलेल्या आहेत. विजय पाबळे यावेळेस गोलंदाजी मार्क करते आणि आयडॉल प्लेअर निखिल सातव निले सातव माफ करा फलंदाजी करतोय आणि एकाच टीममध्ये खरं तर खेळणारे हे दोन खेळाडू पुरेपूर ज्ञात एकमेकांची खेळी खरं तर हे दोघांना माहीत असेल आणि आत पाहतंय त्यातून कसा संघर्ष होणार आहे. 39 धाव धावपलिकेवरती आहेत. तर संरक्षणाविषयी नक्की मी चर्चा करत होतो. आत्ता नुकतंच अलीकडे आपण पाहिलं की साप्ताहिक सुरक्षा त्या ठिकाणी जो दिवस ठरलेला असतो जो आठवडा ठरलेला असतो पा औद्योगिक वसाहतींमध्ये औद्योगिक कंपन्यांमध्ये एक आठवडा असतो सुरक्षा सप्ताह या नावानं. यावेळेस पा चेंडू अखूट टप्प्याचा होता पूल केलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावा. दरम्यान या चौकारानं धावपलक पुढे जाईल पा विजयच्या बॅटमधून यावेळेस निघालेला चौकार तब्बल 43 धावा या धावपलिकेवरती पूर्ण होत आहेत. तर आपण चर्चा करत होतो की औद्योगिक वसाहतींमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये साप्ताहिक सुरक्षा त्या ठिकाणी जे काही कार्यक्रम आयोजित केला जातो पा आणि त्यातून संरक्षणाची खऱ्या अर्थानं काम करत असताना जबाबदारी कशी घ्यायची इंडस्ट्रीयल एरियामध्ये कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टींचं नियम चं पालन खरं तर त्या ठिकाणी कसं करावं हे शिकवलं जातं किंवा तसंच आपल्याला त्या ठिकाणी बॅनर पाहायला भेटतात त्यावरती नियम असतात. क्रिकेट खेळत असताना देखील आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना आपण बघितल्यात बऱ्याचशा दुर्घटना आपल्याला पाहायला भेटल्यात. रमण लांबाचं प्रकरण असेल किंवा फील यूजचं प्रकरण असेल पा. टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक दुर्घटना खरं तर झालेले आपण पाहतोय. यावेळेस पहा विजयने खेळलेला हा चेंडू एक टप्पा खात पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल चार धाव मिळत आहेत धावपलक पुढे तब्बल 47 धाव धावपलकेवरती असणार आहेत. आणि याविषयी मी जी चर्चा करत होतो पहा रमण लांबा किंवा फिलिप्सचं प्रकरण असेल तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो कारण तुम्ही टेनिसचा चेंडू जर बघितला साधारणपणे 130 ते 135 पर हवर वेगानं येणारा चेंडू हा तुम्हाला मोठा घात करू शकतो. कारण आजच एक घटना घडली पा निलंग तालुक्यामध्ये शेडोळ येथील खेळाडू अमोल धुमाळ हा क्रिकेट सामन्यादरम्यान त्यानं गार्ड वापरलं नाही आणि बॅटिंग करत असताना त्याला चेंडू लागला आणि त्याचा मृत्यू झाला पा. यावेळेस पहा सलग तिसरा चौकार विजय डफळेच्या बॅटमधून निघालाय खणखणीत चौकार. म्हणजे सुरक्षा किती महत्त्वाची आहे पा कारण तुम्ही टेनिस जरी खेळत असता बरेचसे खेळाडू विना गार्डचं मैदानामध्ये बरेचसे जाताना आम्ही पाहतो विदाऊट गार्ड खेळत असतात. परंतु आजची जी घटना आहे पा अमोल धुमाळ नावाचा हा खेळाडू त्याला बॉल लागला आणि त्याने गार्डचा वापर तिथं केला नव्हता आणि अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला पा. त्याला आपण तमाम क्रिकेटप्रेमींच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. यावेळेस पा सलग चौथा चौकार विजय डफळ्याच्या बॅटमधून निघालाय विजय डफळच्या बॅटमधून सलग चौथा चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा विजय डफळ लाजवाब बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन चरण षटकार.
थैंक यू डीजे। चार षटकांचा खेळ संपला, धावपळीवरती 61 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये, सलगचे चार चौकार आणि त्यानंतर षटकार विजय डफळच्या बॅटमधून पहा मैदानामध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी। खरं तर डावखोऱ्याचा हा फलंदाज विजय डफळ पहा, एका बाजूने आयडॉल प्लेयर निलेश सातव मैदानामध्ये आहे, सहा चेंडू खेळला विजय डफळ, त्यामध्ये एक षटकार आणि चार चौकाराचा समावेश आहे। नाबाद 23 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय, सामन्याला गती द्यायची पहा, कारण आपण पाहतो बऱ्याचसा उशीर संध्याकाळच्या सत्रामध्ये होत असतो, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याकडे नक्कीच असेल। अशा प्रकारचे नक्कीच नियम या स्पर्धेचे आपण पाहतोय, त्याचं फॉलो आपण केले पाहिजेत। या ठिकाणी दुग्ध व्यावसायिक सन्माननीय रामहरी गव्हाणे यांचं आगमन होते, आपलं मनापासून स्वागत असेल। रांजणगावमध्ये एक स्पर्धा होती पा, सरपंच संतोष कर्डिले ती स्पर्धा मला आठवते, आणि त्या स्पर्धेमध्ये पुण्याचा घोरपडीचा साई सिल्वर घोरपडे नावाचा एक संघ होता, आणि त्यामध्ये महेश नावाचा एक बॅट्समन होता, आणि त्यानं गार्ड वापरलं नव्हतं, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला, बॉल फुलटॉस आला, रिव्हर्स मारायचा प्रयत्न केला आणि चेंडू त्या ठिकाणी त्याला मोठा घात त्याचा केला होता, दुर्दैवानं हानी झाली नाही परंतु प्रचंड विवळतो होता। म्हणजे अशा प्रकारच्या दुर्घटना क्रिकेटमध्ये होत असतात। आज मी तुम्हाला जी घटना सांगितली पा, अमोल धुमाळ नावाचा एक चांगला खेळाडू होता आणि यशवंतभाऊ पाचंगे हे क्रिकेटचे फार मोठे निस्सीम चाहते आहेत, स्वतः खेळाडू आहेत, संघमालक आहेत, त्यांनी ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवली की या खेळाडूला अशा प्रकारच्या दुर्घटनेमुळं स्वतःचा जीव गमवावा लागला। खरं तर हा खेळ जितका आनंद देणारा आहे तितका देखील खऱ्या अर्थानं जीवघेणा म्हटलं तर हरकत नाही, कारण आम्ही सातत्यानं सांगत असतो जीवघेणा संघर्ष अर्थात सामन्यामध्ये होणारी चुरस, परंतु जर तुम्ही बेसावत जर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःची सुरक्षा घेऊन जर खेळला नाही तर मोठा घात होऊ शकतो। कारण आपण पाहतो बरेचदा चेंडू झेल घेत असताना बोटावरती पडतात आणि बोटाच्या मध्ये जी पातळ त्वचा असते ती देखील फाटली जाते पा, लेदर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची तर बोटं तुम्ही बघा, बऱ्याचशा दुखापती बऱ्याचशा इंजुरीज त्यांना झालेल्या असतात, तरी देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी तन मन धनानं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी विसरून खेळत असतात पा। वाईट चेंडू होता यावेळेस, अतिरिक्त एक धाव मिळेल पा, 62 धावा धावपालिकेवरती असणार आहेत। अशा अनेक दुर्घटना खरं तर होत असतात, त्यातून आपण सावरायचं असतं किंवा स्वतःची काळजी घेत खेळायचं असतं पा मैदानामध्ये। यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू निखिलनं खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येईल पा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं की नक्कीच होणार नाही, एका धावेबरोबर धावपलक पुढे जाणार आहे, तब्बल 63 धावा असणार आहेत चार गड्याच्या मोबदल्यामध्ये। पाचव्या क्रमांकाचे षटक गोलंदाजी मार्गवरती अभिजित गव्हाणे अर्थात अभि गव्हाणे, काल अभिनं घेतलेला झेल नेत्रांचं पारडं फेडणारा होता, एका हातामध्ये त्यानं तो झेल घेतला होता आणि त्या झेलनंतर अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं पा। खरं तर चांगलं काम केल्याच्या नंतर कौतुक होणं अपेक्षित असतं आणि ती करणारी दर्दी रसिक मंडळी नक्कीच इकडे आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। मग तो कोणताही खेळाडू असू द्या पा, दुसऱ्या संघाचा असू द्या, दुसऱ्या बाहेरच्या एखाद्या गावातला असू द्या, त्याचं कौतुक हे केलंच जातं, कारण इथं खेळ जिंकतो, इथं खेळाचा सन्मान होतो पा। अभि गव्हाणे अतिशय वेगानं चित्त्यासारखा चेंडूवरती फलोत्तरमध्ये गेला, चेंडू अडवलाय परंतु एक धाव मिळणार आहे प्रतिस्पर्धी संघाला, धावपलक पुढे जाईल एका धावेनं, तब्बल 64 धावा विजय डफळ आपण जो पाहतोय। एका बाजूनं डावखोऱ्याचा फलंदाज पा, सात चेंडूचा सामना त्यानं केला आणि 24 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय। निलेश सातव एका बाजून अजूनही शांत आहे, डोक्यावरती बर्फाचा कडा ठेवलाय, तर दुसऱ्या बाजूनं अभि गव्हाणेनं पा अजूनपर्यंत या षटकामध्ये मोठा फटका मारण्यापासून त्यानं नक्कीच काहीसं प्रवृत्त ठेवलंय। अभि गव्हाणे पाहायचं यावेळेस निलेश सातवसाठी, हा चेंडू पहा यावेळेस उजव्या स्टँडच्या बाहेर जाणारा चेंडू काहीसा स्वैर असेल, मुख्य पंचांनी अतिरिक्त घोषित केलाय, अवंतर एका धावेनं धावपलक पुढे एकदा पुढे जाईल, तब्बल 65 धावा धावपलकावरती असणार आहेत। या स्पर्धेमध्ये आपण बघितलंय एकमेव सामना असेल या पाठीमागचा रांजणगाव 11 आणि दरेकरवाडी संघामध्ये पहा, 100 धावा केल्याच्या नंतर मला वाटतं दरेकरवाडी संघ अगदी 74-75 धावांपर्यंत गेला, एवढा प्रत्येक संघानं या मैदानामध्ये 100 धावा ज्यावेळेस केल्या त्याचा पाठलाग इथे केला गेला। यावेळेस पहा सुरेख फटका खेळला गेलाय, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, चार धाव मिळतील यावेळेस निलेशला। निलेशच्या बॅटमधून चार धावा येत आहेत, चौकाराने धावपलक पुढे जाईल पा, 69 धावा
चौथे क्रमांक सिटेक मैदान आत मध्ये असताना आपण पाहतोय अभिजीत गवंडी पहा त्याची खासियत खरं तर काल देखील आपण बघितलं होतं परंतु काहीच इकडे मला वाटतं डगआउट मध्ये आपण पाहतोय धानोरे संघाच्या तिकडे विजय डफळ काहीसे आक मिचवली झाली असेल परंतु अभि गव्हाणे सज्ज होता विजय डफळ त्याच्याही पुढे होता यावेळेस विकास गव्हाणेच्या हातामध्ये पहा कोणती चूक नाही झेलबाज निले सातो पॅव्हिलियन मध्ये विकास गवंडीने कोणती चूक केली नाही पहा एक इंच देखील त्याला हल्ल्याची गरज पडली नाही काही साकूट टप्प्याचा चेंडू होता निलेश सातवनं इथे पहा बिगेट करण्याच्या प्रयत्नामध्ये बेळापमध्ये झेल देऊन बसलाय 69 धावा धावपलकीवरती असताना पाचवा फलंदाज इथे बाद होतोय पहा धानोरी संघाचा त्याचप्रमाणे नवीन फलंदाज मैदानामध्ये आज जाईल गणेश ढोकरे एका बाजूनं विजय डफळ मैदानामध्ये आहे अभि गवंडी यावेळेस गणेश ढोकरे सामना करेल हा चेंडू पहा यावेळेस बिगिट केलाय गणेश ढोकरेनं आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल षटकार पाच षटकांचा खेळ संपलाय 75 धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 सरासरीने धावा बनवले गेल्यात सहाव्या क्रमांकाचे षटक गोलंदाजी मार्गवरती किरण गव्हाणे किरण गव्हाणे आपण पाहतोय डिंगरजवाडी फायटर संघाचा हा एक अनुभवी खेळाडू खरं तर आपण पाहतो प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना लेदर क्रिकेट असेल टेनिस क्रिकेटमध्ये देखील सातत्यानं हा या खेळाडूनं एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे किरण गव्हाणे कारण क्रिकेटमध्ये सातत्य आपण जर बघितलं खऱ्या अर्थानं तुमचा फॉर्म हा कायम नसतो तुमचा क्लास जरी परमनंट असला तरी फॉर्म हा कायम नसतो परंतु तरी देखील चर्चेमध्ये राहणं हे कसं राहावं हे नक्कीच किरण गव्हाणे यावेळेस पहा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पाहायचं आहे क्षेत्ररक्षक पहा आणि चेंडू बाहेर विजय डफळच्या बॅटमधून षटकार बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन विजय डफळ बघा आग ओकणारी फटकेबाजी करतोय तब्बल 81 धावा धावपलकीवरती बनवले गेल्यात सहाव्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय 8 चेंडूचा सामना विजय डफळनं केलाय 4 चौकार खेळलाय 2 षटकारानं तब्बल 30 धावा त्यानं केल्यात पुन्हा एकदा लेखनीस बार दिनेश गव्हाणे नीचे और कोई गलती नाही दिनेश गव्हाणे संघटनेकडे इथे कोणती चूक केली नाही पहा आणि बडी मछली जाल में विजय डफळच्या रूपाने पहा एक मोठा मासा गळाला लागलाय कारण विजय डफळ किती महागडा साबित ठरू शकतो पहा मला वाटतं 30 धावांची खेळी करून विजय डफळ बाद होतोय आणि आता दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं मोठा बंधू असेल विजय डफळ बाद झालाय राहुल डफळ आता ताबा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही बंधूंची जोडी आपण धानोरे संघामध्ये सातत्यानं बघत असतो आणि आता विजय बाद होऊन परतलायत राहुल मैदानामध्ये असेल पहा गणेश ढोकरे यावेळेस स्ट्रायकरला सामना करेल आणि गणेश ढोकरे खरं तर राहुलनं मला सांगितलं की छत्रपती शिवरायांची प्रचंड एक वेगळी आवड या खेळाडूला आहे कारण त्याचं स्टेटस किंवा त्याची प्रत्येक गोष्ट यावेळेस पहा विशाल गव्हाणे डाउन द बॉल अँड गणेश ढोकरे बिग विकेट इज डाउन
गणेश ढोकरे बाद होते पा सातव्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय आणि मला वाटतं शुभम अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये एकदाही संघ ऑलआउट झालेला नसेल, कोणताही संघ अजूनपर्यंत तरी ऑलआउट झाला नाही। गणेश ढोकरे बाद होऊन परतलाय नवीन फलंदाज विकास ढोकरे आणि पहा विकास ढोकरे मला वाटतं बैंगलोर मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू खरं तर देशाची सेवा करतोय पॅरा कमांडो मध्ये विकास ढोकरे। या वेळेस हा चेंडू पहा क्षेत्ररक्षक विकास गव्हाणे च्या डोक्यावरून खेळला गेलाय, दुसरी धावेचा प्रयत्न होणार आहे आणि तोपर्यंत फेक जाईल। किरणच्या हातामध्ये दोन धाव मिळतायत, धावपलिक पुढे जाईल पहा दोन धावेना तब्बल 83 धावा धावपलिकेवरती पूर्ण होत आहेत। षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेस राहुल डबल स्ट्रायकरला सामना करेल पहा हळूहळू पहा एका बाजूला आपण पाहतोय की तब्बल 83 धावा असताना एक चांगल्या सुस्थितीमध्ये गुरुदत्त फायटर्स धानोरे संघ जाऊन पोहोचण्याचा नक्कीच त्यांचा स्वाजेसा प्रयत्न। यावेळेस पहा राहुल डफळला खेळलेला चेंडू दरम्यान बीड विकेट से बऱ्याशी वरून फेकेल, दरम्यानच्या दोन धावा इथे घेतल्या गेल्यात आणि अगदी सहजपणे त्या पूर्ण केल्यात। पहा 85 धावा धावपलिकेवरती असणार आहेत, हळूहळू सुस्थितीमध्ये, परंतु आपण या स्पर्धेमध्ये असं एकही धावपलक बघितलं नाही की तो विजयाची गॅरंटी देईल। पहा आणि क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघत असतो की कोणताही असा धावपलक नाही की तो विजयाची गॅरंटी देऊ शकतो, कारण तुम्ही कमी लो स्कोरिंग सामने देखील किती प्रेक्षणीय होतात किंवा लो स्कोरिंग सामन्यामध्ये त्याचा पाठलाग करत असताना अनेकदा संघांना पराभव देखील पत्करावा लागतो, त्याच्यामुळं अनिश्चित असलेला हा क्रिकेटचा खेळ आहे। पहा यावेळेस किरण गव्हाणे पुन्हा एकदा राहुलसाठी, पहा क्षेत्ररक्षक तिथे आणि सुरक्षित रक्षण केलं जाईल। पहा आपल्या संघासाठी तर तीन धावा त्यांना नक्कीच वाचवल्यात, एकच धावावरती समाधान मानावं लागेल। दरम्यान 6व्या क्रमांकाचं षटक संपलं, पहा धावपलिकेवरती तब्बल 86 धावा 7 फलंदाज बाद असताना शेवटचं अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये आणि पाहायचंय या शेवटच्या षटकामध्ये किती धावा। एका बाजूला पॅरा कमांडो असलेला विकास ढोकरे, दुसऱ्या बाजूला राहुल डफळ आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय। पहा 86 धावा धावपलिकेवरती आहेत आणि पाहायचं शेवटचं षटक डिंगरजवाडी फायटर्स कोणाच्या हातामध्ये असेल, अभि गव्हाणे याच्या हातामध्ये। पहा अनेक स्पर्धांचा उल्लेख आपण खऱ्या अर्थानं करतो आहे, या ठिकाणी पहा एक पॉम्प्लेट आपल्याकडे उपस्थित आहे। करंदी प्रीमियर लीग नरसिंह क्रिकेट क्लब आयोजित एक स्पर्धा होते, अर्थात ती हाफपिच असेल। पहा बरेचसे खेळाडू हाफपिच स्पर्धा खेळणं पसंत करत असतात, त्यांच्यासाठी ही स्पर्धा असेल शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारीला करंदी फाटा करंदी तळेगाव रोड तालुका शिरूर या ठिकाणी भारत गॅस फाटा या ठिकाणी ती सामने असतील। पहा आणि इथे पहा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश ढोकरेच्या रुपाडा फलंदाज 8व्या क्रमांकाचा इथे कोसळलाय। या ठिकाणी उद्योजक छबुतात्य गव्हाणे उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत। तर पहा नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये शुभम मुळे, नवीन फलंदाज शुभम मुके नवीन फलंदाज मैदानामध्ये असेल। पहा या चेंडूवरती सिंगल इथे घेतले जाईल, एका धावेने धावपलिक पुढे जाईल। पहा 88 धावा गुरुदत्त फायटर्स दांडोरे संघाच्या धावपलिकेवरती आहेत। करंदी प्रीमियर लीग स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपयांचं असेल, द्वितीय क्रमांक 25, तृतीय 21, चतुर्थ 15 अशा प्रकारे पारितोषिक असेल। आदर्श संघाला देखील 11,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे, अशा प्रकारची स्पर्धा। भरत गव्हाणे पहा यावेळेस आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यस भरत गव्हाणे जिसके नाम में भरत है। डीजे राहुल Thank you.
आणि भरत गव्हाणेची जागा तुम्ही बघा, क्षेत्ररक्षण करत असताना तो तिथेच थांबतो, त्यांना अजूनपर्यंत मी बघितली जागा त्याला रिप्लेस देखील दुसरीकडे करत नाहीत, म्हणजे तो इतका चपळ. मला सांगितलं काल परवा कोणीतरी, तो कर डिंगरजवाड्याचा जॉनती रोड्स आहे आणि त्याच्यासाठी एवढा अंतर फार कमी होतं, तो बाउंड्रीवरनं देखील डिरेक्ट हिट करू शकतो. तर सुंदर प्रकारे आपण पाहतो डिरेक्ट हिट केलाय भरत गव्हाणेनं आणि 9वा फलंदाज बाद झालाय पा धानोरी संघाचा अभि गव्हाणे. पा त्याला आज पुन्हा एकदा कालच्या सारखी कामगिरी मैदानात करायची, परंतु संधी येते आणि जवळनं हुलकावणी देते पा. आणि आतापर्यंत मी सांगितलं या स्पर्धेमध्ये एकदाही कोणताही संघ ऑलआउट झाला नाही आणि उर्वरित चेंडू मला वाटतं 3 शिल्लक आहेत. बघायचं कशा प्रकारची कामगिरी करेल डिंगरजवाडी फायटर्स. तर एका बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम संतोष देवदरे. वा पहा हा चेंडू यावेळेस अभि गव्हाणेचा परफेक्ट चेंडू होता, सरळ चेंडू विशालच्या हातामध्ये, डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू टाकला गेलाय. धावपलिकेवरती तब्बल 89 धावा गुरुदत्त फायटर्स धानोरी संघाच्या पूर्ण होत आहेत. शेवटचे 2 चेंडू पहा आणि या 2 चेंडूमध्ये पाहायचंय स्वप्नात संतोष देवदरे आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देईल. यावेळेस पहा दिनेश गव्हाणे चेंडूवरती असेल, 1-2 बाउन्स चेंडू अडवला गेलाय आणि त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा, सुंदर फेक केला गेलाय, केवळ एक धाव मिळेल. 90 धावा गुरुदत्त फायटर्स धानोरी संघाच्या धावपलिकेवरती आहेत. शेवटचा चेंडू पहा इनिंग मधला राहुल डफळ काय करतोय नक्कीच बघायचं या चेंडूवरती. आणि यस राहुल डफळ सरळ चेंडू फेकून दिलाय डीप लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर, पॉवरफुल खणखणीत षटकार. क्षेत्ररक्षण फला मैदानामध्ये चला धानोरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या दांडोरे संघ, चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि डिंगरजवाडी तुमचे 2 बॅट्समन, चला आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. मल्हारीअप्पा गव्हाणे चषक 2021, खर तर बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर बरेचसे खेळाडू बरेचसे क्रिकेट प्रेमी बाहेर पडलेले असतील, कारण बराच काळ खरं तर आपण पाहिलं की घर आणि घर, परंतु आता काहीसं उसंत नक्कीच त्यातून मिळालेलं आहे, काहीसं स्वातंत्र्य नक्कीच आपल्याला जे आता मिळालं आहे त्याचा मनसोक्तपणे उपभोग बरेचसे मंडळी घेत आहेत.
त्यामुळे अशा स्पर्धेंचा आनंद घेण्यासाठी देखील दूरवरून अनेक प्रेक्षक क्रिकेट प्रेमी उपस्थित होत आहेत. लाईव्ह देखील स्पर्धेचा तो गुरुदत्त फाइटर्स धांडोरे संघ आणि आपल्याला सुरुवात करायची पहा. बऱ्याचशा सावल्या आता मैदानामध्ये येत आहेत. आपण ऊन सावल्यांचा खेळ पाहत असतो. दुपारच्या सत्रामध्ये बरंच ऊन असतं कारण ऊनाची तीव्रता आता थोडी थोडी वाढायला लागली. परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये पहा हा ऊन सावल्यांचा खेळ. सुनील गावस्करांचा पहिला चित्रपट सावली प्रेमाची. चला पंच इशारा करतायत दीपक सर सामना सुरुवात होईल. सावली प्रेमाची हा पहिला चित्रपट आपण पाहतोय त्यांचा. आणि अनेक क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि चित्रपट यांचं एक वेगळं नातं, कारण आपण पाहतो की महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरती देखील एक चित्रपट येऊन गेला. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा असेल किंवा अजय जडेजासारखा एक खेळाडू असेल, त्यांना देखील त्या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावलं. पहिला चेंडू पहा. यावेळेस सुरेख फटका खेळायला जमिनी समांतर फटका डीप लॉंगांमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल. विजय पाबळेनं यावेळेस खेळला होता. आणि डिग्रजवाडी फायटर्स एका धावेनं श्री गणेश केलाय धावपलकाचा पा. एक सिंगल धावपलकेवरती असेल. शांत पद्धतीनं सुरू झालेला सामना केव्हा संघर्षाकडे वाटचाल करेल हे आपण सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्कवरती पा. पहिलं षटक आयडॉल प्लेअर निले सातव यावेळेस विशाल गव्हाणेनं पा. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवरती पहा विशाल गवांडेनं चौकार खेळलाय. धावपलिकेवरती पाच धावा असणार आहेत. निखिल निलेश पाहतो आपण आयडॉल प्लेअर असेल धानोरी संघाचं. तर एका बाजूला विजय पाबळे हा आयडॉल प्लेअर. यावेळेस पहा पुढचा चेंडू विशाल गव्हाणे. यावेळेस पहिला फलंदाज डिग्रजवाडी फायटर संघाचा बाद. पास सुरेख झेल तिथे पाहतो आपण घेतला. स्वराज कामठेनं तिथं झेल घेतलेला आपण पाहिला पा. कारण ज्या प्रकारे त्यानं चेंडू मारला होता, चेंडू काहीसा चेंडूच्या दिशेनं तो थोडासा गेला. स्वराज आपण पाहतोय की चेंडूच्या फ्लोमध्ये थोडासा पुढे गेला आणि चेंडू बरोबर त्यानं कलेक्ट केला. एक सुंदर झेल इथं आपल्याला पाहायला भेटला पा. विशाल गव्हाणेच्या रूपानं पहिला धक्का बसेल डिग्रजवाडी फायटर्स संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण गव्हाणे पाच धावा धावपलकावरती आहेत पा. या स्पर्धेसाठी आपण प्रेक्षकांसाठी प्रशस्त गॅलरीज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि ते गॅलरी सौजन्य बल्लारप्पांचे सगळे मित्रपरिवार या सर्वांच्या योगदानातून आणि सहकार्यामधून उभ्या राहिल्यात पा. त्यामध्ये उद्योजक नितीनदादा दौंडकर आहेत, सुजितांना जाधव आहेत, राहुलशे टाकळकर माजी सरपंच हिवरे, बापूसाहेब गव्हाणे माजी उपसरपंच डिग्रजवाडी, त्याचप्रमाणे बापूसाहेब उंदरे श्री वाईन्स, त्याचप्रमाणे रामदास नाना दरेकर, उद्योजक रवीदादा ढमडेरे अध्यक्ष गिरीप्रेमी ट्रेकिंग ग्रुप, पर्वतराज नाबगे उद्योजक, सागरभाई दरेकर उद्योजक, त्याचप्रमाणे रामदास डेरेंगे चेअरमन हनुमंत पतसंस्था,
नितिन ढोरे उद्योजक आणि संभाजी गायकवाड़ प्रोपराइटर माया क्रेन या सर्वांच्या सहकार्यामधून पाहतोय आपण। यावेळेस वाईड चेंडू असेल पा, अतिरिक्त एक धाव मिळेल डिंगरबडी संघाच्या धावपलक्यावरती पा, सहा धावा। संतोष शेठ सिंग उद्योजक, त्याचप्रमाणे नवनाथ गव्हाणे चेअरमन घनोबा दुधडेअरी आणि नवनाथ दरेकर उद्योजक या सर्वांच्या योगदानामधून या प्रशस्त गॅलरीज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असतील पा। तर वायफाय सौजन्य पहलवान चेतन चव्हाण श्री इंटरनेट ब्रॉडबँड कोरेगाव भीमा, यावेळेस पहा जीवाच्या आकांतानं खरंतर या ठिकाणी मला वाटतं विजय ओमकारानं चेंडू कॅदर केला, परंतु किरण गव्हाणे तोपर्यंत आपल्या घरट्यामध्ये जाऊन पोहोचलाय सुरक्षित पद्धतीनं पा। एक धाव मिळेल त्याला, सात धावांवरती धावपळ जाऊन पोहोचेल। तर साऊंड सिस्टीमसाठी सौजन्य दिले माजी उपसरपंच धानोरे भानुदास शेठ भोसरे आणि हरीश टेवले चेअरमन घनोबा डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन। त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष सहकार्य पा, गणेश शेठ तोडकर माजी उपसरपंच तळेगाव। आणि हा चौकार यावेळेस खेळला गेलाय विजय पाबळेच्या बॅटमधून। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल, धावपलक्यावरती एक फलंदाज बाधा आणि 11 धावा। यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपण पाहतोय संदीप शेठ ढेरंगे माजी सरपंच कोरेगाव भीमा आणि गणेश शेठ दरेकर माजी उपसरपंच सणसवाडी या मंडळींच्या सहकार्यामधून होते पा। विशेष सहकार्य आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी हवेली तालुका अध्यक्ष आणि माजी सभापती बाजार समिती पुणे रोहिदास शेठ उंद्रे यांचं नक्कीच या स्पर्धेसाठी असेल। धनंजय शेठ डफळ चेअरमन ग्रुप ऑफ श्री गणेश प्रायव्हेट लिमिटेड यांचं देखील मोठं सहकार्य आपण पाहतोय। एका बाजूनं पहलवान दिनेश गव्हाणे उद्योजक डिंगरजवाडी आणि दीपक शेठ वाघमारे उद्योजक पेरणे यांचं देखील सौजन्य आपण पाहतोय स्पर्धेमध्ये असेल। लक्ष्मणदादा गव्हाणे अध्यक्ष माहिती सेवा समिती पुणे यांचं देखील मोठं योगदान सौजन्य या स्पर्धेमध्ये आहे। या सगळ्या मान्यवरांचं मनापासून धन्यवाद असेल पहा, या सगळ्यांच्या सहकार्यामधून ही स्पर्धा संपन्न होते। विशेष सहकार्य पहलवान हरीश चव्हाण निसर्ग फ्लेक्स, पहलवान ऋषिराज गव्हाणे रोहित गव्हाणे आरजी इंटरप्राइजेस, पहलवान प्रमोद माळी उद्योजक अखिल डेंगरजवाडी वाडागाव मित्र मंडळ या सर्वांच्या योगदानातून आणि सहकार्यातून एक नेटकी आणि देखणी स्पर्धा पहलवान मल्हारअप्पा गव्हाणे चषक 2021 या स्पर्धेचा एक अभूतपूर्व सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय। यावेळेस किरण गव्हाणेनं खेळलेला चेंडू पहा, जमिनी समांतर फटका खेळला गेलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण पहा सीमारेषेवरून फेकील, तिसरीचा प्रयत्न केला गेलाय पहा, इथे 3 धावा घेतल्या गेल्यात, किती वेगानं किरण गव्हाणे आणि एका बाजूनं पहा विजय पाबळेंमध्ये जे काही कॉर्डिनेशन दोघांमध्ये आहे जो समन्वय आहे तो नक्कीच अफलातून आहे पहा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा इथे घेतल्या गेल्या आणि या 3 धावेने धावपलक पुढे जाईल, तब्बल 16 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये, अगदी 5 ते 6 पावलांचा रडअप घेऊन डावखऱ्या हाताने पहा, यावेळेस चेंडू शॉर्ट फाईंड सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, सन ग्लो प्रॉपर्टीज पॉवरफुल चौकार। विजय पाबळेच्या बॅटमधून यावेळेस मिळालेले 4 धावा, धावपलक पुढे जाईल पा 20 धावा। षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्कवरती असेल पा, यावेळेस पा पुढे येऊन सरसावत आपण पाहतोय फुलटा चेंडू बॅटवरती घेता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, यावेळेस किरण गव्हाणे पहा मिस्टेक होते, चुका होत आहेत फलंदाज बाद। या अगोदरच्या चेंडूवरती 3 धावा या दोघांनी घेतले होते पा,
यावेळेस मात्र काहीसे खराब क्षेत्ररक्षण होतं. त्यानंतर विजय पाबळेंना दुसरे धाव घेण्यासाठी स्पष्ट नकार इथे जाणवला. किरण गवाणे मात्र धावांची भूक इथं आपण त्याला त्याची पाहायला भेटली आणि एक चूक किती महागात पडेल पा. किरण गवाण्यासारखा फलंदाज त्याला पॅव्हिलियनमध्ये परतावा लागेल. दरम्यान दुसरा फलंदाज बाद होतोय. 21 धाव असताना नवीन फलंदाज दिनेश गव्हाणे फलंदाजी करण्यासाठी आता मैदानामध्ये असेल. विजय पाबळे आयडॉल प्लेअर पहा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता एक मोठी जबाबदारी खरं तर त्याच्या खांद्यावरती येऊन पडलेली असेल. चार चेंडूचा सामना तो करत दोन चौकार त्यांना खेळलेत आणि 10 धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करणारा विजय पाबळे नॉन स्ट्राईक एंडला असेल. दिनेश गव्हाणे दरम्यान स्ट्राईक एंडला अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्कवरती. डावखुऱ्या आता गोलंदाजी करणारा अभिषेक चौधरी आपण पाहतोय. तर एका बाजूला डावखुऱ्या आता फलंदाज दिनेश गव्हाणे ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. ओहो हो दुसऱ्या अगदी सीमारेषेवरून पहा हा क्षेत्ररक्षक किती वेगानं चेंडूवरती आला होता. कारण दिनेश गव्हाणेचा झेल हा देखील किती महत्वाचा आहे हे त्यांना नक्कीच ओळखलं होतं आणि तो सीमारेषेवरून इतका वेगानं धावत आला. परंतु निलेश सातव थोडासा आपण पाहिलं की असं वाटलं की कदाचित तोही धाव घेणे त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी धावेल. परंतु तो मात्र त्यांना बघितलं ज्या अर्थी डीप लॉकचा क्षेत्ररक्षक इतका वेगानं चेंडूवरती येतोय आपण इथे मध्ये अडथळा निर्माण करायचा नाही. मला तर सौरभ ढोकरे तिथे क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस पा हा चेंडू डीप लॉंगच्या दिशेने खेळला गेलाय. त्यावरती दोन धावा अगदी सहजपणे पूर्ण होणार आहेत. धावीने दोन धावीने धावपले पा पुढे जाणार आहे. दोन षटकांमध्ये दोन फलंदाज बाद आणि 24 धावा 12 सरासरीने बनवले गेल्यात. सामन्याचं इक्वेशन बघा 30 चेंडू आणि 73 धावांची गरज. बराचसा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डिफरन्स असेल. परंतु अजून सामना कुठेतरी आता सामन्यानं पहिला गिअर टाकलाय. हळूहळू तो गिअर चेंज होईल. सामना वेगानं त्या ठिकाणी वेग पकडेल आणि इतका वेग पकडेल की शेवटच्या क्षणी मोठमोठे अपघात आपल्याला पाहायला भेटणार आहेत अर्थात शेवटच्या षटकांमध्ये. आणि त्या अपघाताचे धक्के कोणत्या संघाला सहन करावे लागणार आहेत तो येणारा काळ आपल्याला सांगेल. चला वेळ लावू नका प्लीज. दांडोरे संघाला विनंती असेल सामन्याला थोडीशी गती द्या. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पहा षटक क्रमांक 3 घेऊन राहुल डफळ तर समोर दिनेश गव्हाणे स्ट्राईक एंडला सामना करेल. दिनेश गव्हाणे पाहतो आपण हा एक खेळाडू अशा प्रकारे अखूट टप्प्याचा चेंडू सहजपणे सीमारेषेच्या बाहेर तो टाकू शकतो. या अगोदर तो चेंडू आपण बघितला होता परंतु काहीसा उसळी घेणारा चेंडू होता. हाईट दिलेला चेंडू होता आणि हाईट दिलेल्या चेंडूला तुम्ही तेवढं ताकदीनं सीमारेषेच्या बाहेर पाठवणं सोपं नसतं पहा. अच्छा चेंडूला तुम्हाला बॅकफुटवरती जावं लागतं आणि तितकं वेगानं तुमचं टायमिंग आणि टेम्परामेंट तुम्हाला अप्रतिम करावं लागतं तेव्हा ते चेंडू तुम्ही बाहेर फाटू शकता. अन्यथा तो चेंडू जास्त लेंथ देऊ शकत नाही फक्त उंची देतो आणि इथं झेलबाद होतो. दिनेश गव्हाणे यावेळेस स्ट्राईक एंडला पहा हा चेंडू फुलटॉस होता आणि पाहायचंय क्षेत्ररक्षक खाली. ओ झेल टिपला दिनेश गव्हाणे बाद. दिनेश गव्हाणे बाद होते पहा. खरं तर फुलटा चेंडू होता आणि हा चेंडू असं वाटलं क्षणभर की सीमारेषेच्या बाहेर जातो की काय. परंतु कुठेतरी पावर या फटक्यामध्ये नक्कीच कमी जाणवली आणि सरळ चेंडू पा लॉंगंड सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. दरम्यान 3 फलंदाज बाद होतोय डेग्रजवाडी फायटर संघाचा दिनेश चरुपाडा धावपालिकेवरती 24 धाव असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहा प्रतीक शेळके. यावेळेस हा राहुल डपलचा चेंडू पहा आतली कट घेऊन इष्टरक्षक विजय डफळच्या हातामध्ये गेलाय. दरम्यानचा डॉट चेंडू आपण पाहतोय. दोन बंधू इष्टरक्षक असलेला विजय डफळ तर एका बाजूने गोलंदाजी करणारा राहुल डफळ ही जोडी आता आपण पाहतोय मैदानामध्ये धानोरी संघाकडून असणार आहे. यावेळेस ओ पुन्हा एकदा सुंदर प्रकारची गोलंदाजी पहा राहुल डफळची पाहायला भेटते.
या वेळेस पहा सुरेख फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे असेल आणि दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा। तर अशा बंधूंच्या जोड्या आपल्याला पाहायला भेटतात, विजय आणि राहुल डफळ गुरुदत्त फायटर्स धानोरे संघाकडून मैदानामध्ये आहेत। तर प्रतिस्पर्धी डिंगरजवाडी फायटर्स संघामध्ये देखील ऋषिकेश आणि अभिषेक गव्हाणे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते आणि मैदानामध्ये खेळत असलेला प्रीतम शेळके आणि आणि तुषार शेळके आणि प्रतीक शेळके अशी देखील बंधूंची जोडी आपल्याला डिंगरजवाडी संघामध्ये पाहायला भेटते। पा बऱ्याच संघांमध्ये आपल्याला असं कॉम्बिनेशन पाहायला भेटते। यावेळेस पहा विजय डफळ अफलातून टायमिंग केले, परफेक्ट टायमिंग, पॉवरफुल षटकार। विजय डफळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच सामना एका वेगळ्या वळणावरती जातो की काय असा प्रश्न असेल। धावपळीवरती पहा याचं षटकारानं तब्बल 31 धावा नोंदवल्या गेल्यात। पुन्हा एकदा पहा पुढे सरसावत, यावेळेस डीप लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक खाली येतोय, विजय डफळ, विजय पाबळे पहा मैदानामध्ये बाद होतोय। डिंगरजवाडी फायटर संघाला मोठा धक्का बसेल। स्वराज कामठे तिथे बघा सीमाराची वरती झेल टिपला गेलाय। खर तर या अगोदरचा षटकार जो खेळला गेला तो किती प्रेक्षणीय होता। त्यानंतर पुढच्या चेंडूवरती पहा विजय पांबळेला पॅव्हिलियन सोडा इथं मैदान सोडावा लागेल आणि तो झेलबाद होऊन परतलाय। डिंगरजवाडी संघाला मैदानामध्ये पहा, स्वराज कामठेनं घेतलेला झेल। खर तर हा एक कमी वयाचा खेळाडू परंतु सर्वात चपळ असलेला हा खेळाडू आहे धानोरे संघाचा। पहा चौथा फलंदाज इथे कोसळलाय विजय विजयच्या रूपाने। पहा धावपालिकेवरती 31 धाव असताना दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय। पहा आता काय परिस्थिती असेल, मी चर्चा केली खऱ्या अर्थाने एका बाजूने एकापाठोपाठ एक फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत, जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबू शकले नाहीत। किरण गव्हाणे, विशाल गव्हाणे जास्त वेळ थांबू शकले नाहीत। एका बाजूने विजय चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, तो देखील आता झेलबाद होऊन परतलाय। आता इथून पुढे काय हा प्रश्न असेल। नवीन फलंदाज विकास गव्हाणे आणि एका बाजूने प्रतीक साळवे शेळके मैदानामध्ये, हा चेंडू प्रतीकनं खेळलाय। पहा स्वराज कामठे किती वेगानं चेंडूवरती येतोय, दरम्यान शॉर्ट मिडॉनमध्ये चेंडू गॅदर केला जाईल। त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय। धावपलक पुढे 33 धावा, 97 धावांचं आव्हान। खरं तर टार्गेट पूर्ण करायचं डिंगरजवाडी फायटर्स संघाला, परंतु एकापाठोपाठ एक जे महत्त्वाचे फलंदाज जे आहेत 4 फलंदाज बाद होत आहेत। जशी परिस्थिती आपण धानोरे संघाची पाहिली ना तशी परिस्थिती एका बाजूने आपल्याला डिंगरजवाडी फायटर्स संघाची पाहायला भेटते। परंतु यावेळेस पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि 5वा फलंदाज इथे कोसळला। सौरभ ढोकरेने पहा कोणती चूक तिकडे केली नाही आणि 5वा फलंदाज कोसळलाय। डिंगरजवाडी फायटर्स संघाचा अर्धा डाव इथे कोसळलाय। या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की 9 फलंदाज बाद झाले होते गुरुदत्त फायटर्स धानोरे संघाचे। पहा आणि इथे गुरुदत्त धानोरे संघाने देखील गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सटीक गोलंदाजी केली। पहा आणि 5 फलंदाज डिंगरजवाडी फायटर्स संघाचे पॅव्हिलियनमध्ये पाठवलेत। 33 धावा धावपालिकेवरती असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल। पहा अभि गव्हाणे 3.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। विकास गव्हाणे नाव स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला पहा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परफेक्ट टायमिंग, विकास गव्हाणे 1 बाउन्स 4 रन। विकास गव्हाणेच्या बॅटमधून 4 धावा येत आहेत। धावपलक पुढे जाईल। पहा 4 धावेने तब्बल 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बरेचसे खेळाडू आपण पाहिलं की रिव्हर्स अटेम्प्ट टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की
बरेचदा ओ फुलटॉस चेंडू पाहायचं यावेळेस स्वराज कामठे ओ हो 1-2 आणि चेंडू माती नक्कीच चेंडूनं माती खाल्ली पहा याच दरम्यान धाव घेण्याचा विकास गवण्याचा प्रयत्न स्वराज बघा डीप लॉंगांवरती आहे सीमारेषेवरती परंतु वेगानं तो चेंडूवरती आला होता आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये अगदी चेंडू त्याच्या हातामधून निसटलाय परंतु प्रयत्न हा नक्कीच त्यानं केलेला सुंदर होता साजेसा होता पहा प्रशंसा करण्यासारखाच होता दरम्यान विकास गवणेला जीवदान मिळेल धावपालिकावरती 38 धाव आहेत यावेळेस पहा शतरक्षक मात्र चेंडूला यावेळेस गॅदर करू शकत नाही सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धाव मिळत आहेत अभि गवणेला धावपालिकेवरती तब्बल 42 धावा आहेत पहा अभि गवणे पहिल्या चेंडूवरती इथं चौकार खेळलाय चेंडू त्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल पहा अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण अभि गवणे सुरू एक प्रकारे यावेळेस पहा सन्मान दिला चेंडूला आणि मिड ऑफ मध्ये आपण पाहतो चेंडू गॅदर केला जाईल दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल एका सिंगलच्या साइड धावपलक पुढे जाईल दरम्यान 4 षटकांचा खेळ संपला 4 षटकानंतर बघा 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामन्याचं इक्वेशन असेल 18 चेंडू आणि 54 धावा विजयासाठी पहा 18 चेंडूमध्ये 54 धावाचं समीकरण असताना विकास गव्हाणे एका बाजूला अभि गव्हाणे आपल्या संघाला नक्कीच विजय प्राप्त करून देतात की काय येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला कळेल गोलंदाजी मार्गवरती पहा 5व्या क्रमांकाचा षटक घेऊन गुरुदत्त फायटर्स धानोरे संघाचा गोलंदाज शुभम मुके गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल पहा बऱ्याचशा उदयनमुख खेळाडूंनी स्वराज कामठेचं वय देखील आपण पाहिलं की त्यानं जो झेल घेतला त्यानंतर विकास गवणेचा झेल घेण्याचा जो प्रयत्न त्यानं केला होता पहा यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू पहा अभि गवणेच्या बॅटमधून निघालेला एक पॉवरफुल 1 बाउन्स 4 रन अभि नाही तो कभी नाही खेळ नाही पडेगा अभि गवणेच्या बॅटमधून निघालेला चौकार आपण पाहतोय धावपलक पुढे जाईल पहा 47 धावा असणार आहेत हा देखील एक कमी वयाचा खेळाडू आपण पाहतोय अभिजित गव्हाणे एका बाजूनं स्वराज कामठेनं घेतलेला झेल त्यानंतर विकास गवणेचा झेल घेण्याचा केलेला तो अटेम्प्ट हा देखील सुरेख होता तो देखील एक उदयोन्मुख खेळाडू आहे कमी वयाचा खेळाडू चला चेंडू आतमध्ये घेण्यासाठी थोडंसं कॉपरेट करा तिकडचे प्रेक्षक चला खेळाडू चला आतमध्ये तर उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये कमी वयाच्या खेळाडूंनी आपण पाहिलेलं आहे की नक्कीच आपल्याला प्रभावित केलेलं आहे त्याचं कारण असेल ते म्हणजे सातत्य त्याचं कारण असेल ते म्हणजे प्रॅक्टिस त्याचं कारण असेल ते म्हणजे जिद्द आणि चिकाटी खरं तर आपण पाहिलं वाडागाव संघाचं देखील ओमसारखा खेळाडू असेल त्यानंतर स्वराज असेल एका बाजूला डिंगरजवाडी संघाचा अभिजित असेल पा अभि गवणे असेल या खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्समधून नेहमीच प्रभावित केलेला आहे यावेळेस पाहायचंय शतरक्षक पहा चेंडूपर्यंत पोहोचतोय की काय एक टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय दरम्यानच्या 2 धावा इथे अभि गव्हाणे आणि विकास गव्हाणे पळून ज्या पूर्ण करतायत धावपालिक पुढे जाईल 2 धावेने पहा 49 धावा धावपालिकेवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात 16 चेंडू आणि 48 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल पहा ओ अभि गवणे यावेळेस पुन्हा एकदा इस बार सीमारेखा के बाहर बंगाली रसगुल्ला षटकार
कोणाला जर वाटला असेल हा सामना थोडक्यात होईल किंवा संपेल, डेग्रजवाडी फायटर संघाच्या 5 विकेट गेल्यात आणि चित्र काही स्पष्ट झालं असं जर वाटत असेल तर ते मला वाटतं चुकीचं आहे, कारण शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा हा सामना पा अभिगवनीनं आणि ही खऱ्या अर्थानं संधी त्याच्याकडे असेल. एका बाजूने आपण पाहिलं की महत्त्वाचे भरोशाचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर तो फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि खांद्यावरती पहा त्यानं आता शिवधनुष्य घेतलं आणि ते पेलायचं आहे त्याला. हा चेंडू पहा यावेळेस डॉट चेंडू असेल पहा, निर्धाव चेंडू टाकला गेलाय. धावपलिकेवरती 55 धावा आहेत. शुभम बुके गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. 6 चेंडूचा सामना केलाय पहा अभिगमनेनं आणि या 6 चेंडूमध्ये त्यानं 17 धावा काढल्यात. यावेळेस पास सुरेख फटका खेळलाय. ऑन दी राईज खेळलेला हा चेंडू डीप लॉगन वरून स्वराज कामठे चेंडूला फेक करेल. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा. एका दबंड धावपलक पुढे 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचे इक्विशन बघूयात आपण. उर्वरित 13 चेंडू आणि 41 धावा. 13 गेंदेवर जीतने के लिए 41 रन की जरूरत. विकास गवाने इस बार स्ट्राइक इनके ऊपर. काफी लेट गेंद बल्ले के ऊपर आई. देखिए अंदर का किनारा लेके सीधे विकेट के ऊपर के पीछे फील्डर वहां पे मौजूद. एक रन मिलेगा इस एक रन के साथ. देखिए स्कोर में इजाफा होता हुआ 57 रन लॉस ऑफ 5 विकेट इंड ऑफ 5 ओवर. 12 चेंडू आणि 40 धावा. 12 गेंदेवर 40 रन की दरकार. काय असेल या सामन्याचं भागीत या षटकामध्ये नक्कीच बरंचसं चित्र स्पष्ट होणार आहे. 6व्या क्रमांकाच्या या षटकामध्ये सामन्याचा बरासा निकाल, सामन्याचं बरंचसं गणित आपल्या समोर आलेलं असेल पा. तर आपण पाहणार आहोत या षटकामध्ये या 6व्या षटकासाठी गोलंदाज कोण असेल, अर्थात गुरुदत्त फायटर्स धानोरे. चला या षटकानंतर जा पाणी जाईल. हवं असेल तर पंचांची अनुमती घेऊन तुम्ही जाऊ शकता, परंतु आता सामन्याला सुरुवात होईल. या षटकानंतर तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. आपण पाहतो खरं तर आपण 3 आणि 6 षटकांमध्ये पाण्याचं, परंतु उन्हाची तीव्रता दुपारच्या सत्रामध्ये किंवा बरंच धावत असताना खेळाडूंना बरंच त्या ठिकाणी एनर्जी द्यावी लागते. मग ते फलंदाज असू द्या किंवा क्षेत्ररक्षक असू द्या पा, त्यासाठी पंचांची अनुमती घेऊन देखील आपण पाणी मैदानामध्ये घेऊन जाऊ शकतो. पा षटक क्रमांक 6 आणि गोलंदाजी मार्गवरती राहुल डफळ. पा पहिला चेंडू राहुल डफळचा. यावेळेस विकास गव्हाणेला बीट केले. सरळ चेंडू इष्टरक्षक विजय डफळच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू असेल पहा. डॉट चेंडू पडला गेलाय. एक चेंडू देखील इथं डेग्रजवाडी फायटर संघासाठी किती मोलच असेल, किती महत्वाचं असेल आणि किती किमतीचं असेल पहा. यावेळेस पहा विकास गवणेनं चेंडू खेळला गेलाय. मिड विकेटचा खेळाडू 1 बाउन चेंडूवरती येईल. दरम्यान केलं गेलेलं सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं अभि गव्हाणे करणार नाही हे आपण बघू शकतो. धावपलक पुढे जाईल पहा. 58 धावा. विजयाचं समीकरण बदलेल. उर्वरित 10 चेंडू आणि 39 धावा. 10 चेंडू आणि 39 धावाचं समीकरण समोर असेल. अभि गव्हाणे यावेळेस समोर सामना करेल. यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक खाली येतोय पहा. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असेल आणि अभि गव्हाणेचा खेळ संपलाय. 6वा फलंदाज इथे कोसळला. अभिजित गव्हाणे बाद होऊन परतलाय. 58 धावा धावपलिकेवरती आहेत. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये पहा. ऋषिराज गव्हाणे. विजयाचं समीकरण बदललं. 9 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल पहा. पुन्हा एकदा विकास गव्हाणेने यावेळेस खेळलेला चेंडू पहा. त्याच दिशेने खेळला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पहा. चेंडू सिफारशीच्या बाहेर जाईल. 4 धाव मिळत आहेत डेग्रजवाडी संघाला.
धावपलिकावरती चौकारांना वाढ होईल, तब्बल 62 धाव पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा विकाससाठी हा चेंडू बघूयात. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कमध्ये टाकला होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करत होता खरं तर विकास गवंडेला. अगोदरच काहीसा पवित्र्यामध्ये होता, परंतु गोलंदाजाने पहा यावेळेस अचूक टप्पा आणि वेळेवरती अगदी आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर फेकलाय. राहुल डफलनं दरम्यानचा डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू पहा. पुन्हा एकदा राहुल डफल टू विकास गव्हाणे. अखूट टप्प्याचा चेंडू होता, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टप्प्यात येऊ शकला नाही. दरम्यान डॉट चेंडू आपण पाहतोय सलगचा दुसराही निर्धाव. दरम्यान 6व्या क्रमांकाचा षटक मैदानामध्ये संपेल. 6 षटकानंतर धावपलिकावरती बनवल्या गेल्यात 62 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 6 चेंडू आणि 35 धावा. कंपल्सरी चेसिंगचे सामने, परंतु सामन्यावरती एका बाजूने पहा. आता असा कोणता फलंदाज आहे डिग्रजवाडी फायटर संघाचा की तो इथं प्रत्येक चेंडूला आसमान दाखवेल? विकास गव्हाणे की एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला ऋषिराज गव्हाणे, या दोघांमध्ये ती क्षमता आहे की काय ते येणाऱ्या नक्कीच पुढच्या चेंडूवरती आपल्याला कळेल. चला धानोरे संघ वेळ घेऊ नका. शुभम मुकेच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलं गेलंय पहा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मुकाबला आपण पाहतोय. प्रत्येक सामना फायनलसारखा या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला, रसिक प्रेक्षकांना आनंद देणारा ठरला. या अगोदरचा सामना आपण बघितला महागणपती इलेव्हन रांजणगाव आणि दरेकर रवाडे संघाचा, तो मला वाटतं थोडासा शांत सामना झाला, कारण 122 धावा एक मोठं आव्हान होतं दरेकर रवाडे संघासमोर. दरेकर रवाडे संघामध्ये देखील चांगल्या प्रकारचे बॅट्समन फलंदाज आहेत, परंतु ते काहीसा त्याचा पाठलाग करत असताना 122 धावांचा कुठेतरी अंडर प्रेशरमध्ये खेळले आणि अगदी 74-75 धावांपर्यंत ते जाऊन पोहोचले पा, आणि एक मोठा विजय रांजणगाव संघाला तिकडे मिळाला. वा, यावेळेस ऋषिराज गव्हाणेच्या बॅटमधून पहा पहिला षटकार. थँक्यू डीजे. मी सांगितलं की अजून सामना संपला नाही, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो पहा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा असा कोणता फलंदाज असेल इथे मी चर्चा केली, आणि ऋषिराजनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय पहा. धावपलिकेवरती 68 आहेत पुन्हा एकदा ऋषिराजसाठी. यावेळेस पहा बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल टिपलाय ऋषिराज गव्हाणे बाद. ऋषिराज गव्हाणेनं एक षटकार खेळला, पुन्हा पुढचा प्रयत्न पहा बिगिट करण्याचा, परंतु सुंदर झेल मला वाटतं राहुल डफळला सुंदर झेल तिथे घेतला. 7वा फलंदाज बाद होतोय डिग्रजवाडी संघाचा, नवीन फलंदाज ओमकार गव्हाणे मैदानाच्या आतमध्ये असेल पहा. विकास गव्हाणेनं खेळलेला हा चेंडू, यावेळेस एक सिंगल त्याला मिळेल आणि आता केवळ सामन्यामध्ये पहा औपचारिक तर शिल्लक असेल. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत आणि या 3 चेंडूमध्ये डिग्रजवाडी संघाला तब्बल 28 धावांचा इथं टप्पा पार करायचा आहे. बिग हिट केलाय, पाहायचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल टिपला गेला. नऊ फलंदाज बाद केले होते पहा धानोरे संघाचे, आणि इथे डिंगरजवाडे फायटर संघाचे 8 फलंदाज बाद केले गेलेत. 69 धावा धावपलिकावरती आहेत, 6.4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू आहेत, 2 चेंडूमध्ये 28 धावा. नवीन फलंदाज समीर गव्हाणे मैदानामध्ये. यावेळेस 6 चेंडू पाहतो आपण, निले 7वा चेंडू लाडवेल आणि दरम्यान आता केवळ एक पाऊल दूर असेल तो अर्थातच गुरुदत्त फायटर्स धानोरे संघ. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना
आणि विजयाची शिक्का मुहूर्तम नक्कीच तो करतोय, अर्थात शेवटचा चेंडू मैदानामध्ये असेल। अखूट टप्प्याचा चेंडू पा, या वेळेस पाहायचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो की काय, अडवलाय सिनेमारेची आतमध्ये चेंडू पा। दरम्यानच्या दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या दोन धाव्यानं सामना संपला, सामना जिंकलाय तो गुरुदत्त फायटर्स धानोरे संघानं। मनापासून अभिनंदन निग्रजवाडी फायटर्स संघाच्या धावपलिकावरती बनवल्या गेल्या तब्बल 71 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये।